हाय फ्रेंड्स, एमके ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आंदोलन नक्कीच होणार आहे, कारण का कंपनीची निवड अद्याप झालेली नाही तर नवीन तारीख मिळालेली आहे. तर कल्पेश यादव सरने म्हणलेले होते की 30 सप्टेंबर पर्यंत झाली नाही तर आम्ही आंदोलन करणारच आहे. तर आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, बघा. कल्पेश यादव सरांचं 100% आंदोलन होणार आहे, तर कॉल रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो. हॅलो हॅलो, हा नमस्कार, कल्पेश यादव सर का? हा बोलते. हा सर, मी सूरज बोलतोय, पोलीस भरतीचं तयारी करतो एक उमेदवार आहे. हा बोला बोला. तर आपण जो 1 ऑक्टोबरला आंदोलन पुकारलेलं आहे, हो, पण कंपनीची निवड नाही झाली तर पण आंदोलन नक्कीच होणार आहे का? कंपनीची निवड नाही झाली तर करावंच लागेल ना आपल्याला? नाही सर, म्हणजे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आम्ही तुम्हाला फॉलो करतो, म्हणजे तुमचे प्रत्येक ट्विट वाचतो, तुम्हाला म्हणजे सगळं आम्ही रिप्ले करत असतो, तुम्हाला सपोर्ट पण करत आहे आम्ही. सर, मग काही दिवसाखाली म्हणजे 20 दिवसाखाली आपण एक मेसेज टाकले होते की आता कंपनीची निवड झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार. तेव्हा आपण माहितीच्या सचिवांना सपोर्ट केलं होतं की सहकार्य केलं होतं, की सचिव पण म्हणले होते की तुम्ही आंदोलन नका करू, आम्ही लवकरात लवकर निवड करू कंपनीची. पण तेव्हा आपण पुन्हा त्यांना आंदोलन नाही केलेलं होतं की सपोर्ट केलेलं होतं त्यांना की आ बाबा लवकरच करणार आहे म्हणून. पण आता उमेदवारांचा मेसेज असं येत आहे की आ बाबा आता कल्पेश यादव सर पुन्हा आंदोलन म्हणतात पण करत नाहीत. नाही नाही, ऐका, लक्षात घ्या, मी काय मी मुद्दा म्हणून करतोय असा भाग नाहीये. परंतु जर आपल्या मागणीवरती जर शासनाने जी आर काढलं असेल, हो हो मान्य, त्यावेळी जी आर काढलं ना त्यावेळेस, म्हणून तर आपण आंदोलन थांबवलं ना. हो राईट आहे ना. पण एवढंच विचारत होतो सर, राज्याच्या मुख्य सचिवांनी जर सरळ सेवा ही माहितीने निवडलेल्या कंपनीद्वारे होणार असं जर शासनाचा प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी जर मुख्य सचिव जी आर काढतोय तर आपल्याला ते मान्य करावंच लागेल ना. उमेदवार काय म्हणतात मला एवढंच फक्त एक इन्फॉर्मेशन द्या की आता 1 ऑक्टोबर म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत निवड नाही झाली की आपण 1 ऑक्टोबरला आंदोलन करतो. उमेदवार विरोधात नाहीत आणि उमेदवार आमच्या विरोधात कधीच नसतात, कारण की ही विद्यार्थी उमेदवारांचीच मागणी ठेवत असतो शासन दरबारी. ओके, म्हणजे सांगायचं एकच की फायनल निवड नाही झाली की आम्ही आंदोलन करणार. हा, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनीही सहभागी झालं पाहिजे ना. सहभाग होणार ना सर, तुम्ही 30 तारखेला मुळात एक लक्षात घ्या, जर आपल्या मागणी माहितीने निवडलेल्या कंपनीद्वारे सरळ सेवा व्हावी ही जी मागणी आहे, ही मागणी मागणारा एकच घटक पक्ष आहे. ओके, आम्हीच एकटे मागणी करू, 12 हजाराची करणार पण कशी करणार हे तर आम्हाला कळू द्या. जी होती ती पदभरती करणार म्हणून सांगताय ते, आणि पदभरती करता जी प्रक्रिया आहे, जी माहितीने निवडलेली कंपनी आहे त्याद्वारे होणार ना ती. बरोबर ना सर, मग कंपनीची निवड नाही तर पदभरती कशी करणार? राईट आहे, राईट आहे, हे सगळं बनावायचं सरकार आहे. चालेल चालेल सर, थँक्यू. तर मित्रांनो, कॉल रेकॉर्डिंग ऐकलाय ना तुम्ही, तर कंपनीची निवड होईपर्यंत कुठल्याही प्रकारची भरती होणार नाही ते तर सर्वांना माहीतच आहे. तर इकडे म्हणतात की आम्ही 12.5 हजारची करू, 13 हजारची करू, तर इकडे कंपनीचीच निवड झालेली नाही आहे. तर मित्रांनो, आंदोलन नक्कीच होणार आहे. तर कल्पेश यादव सर 30 सप्टेंबरला ट्विट करतात कुठे आंदोलन होणार आहे, कसं आंदोलन करायचं, त्याचं पण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देणारच आहे. तर मित्रांनो, आता आंदोलनशिवाय कुठलेही पर्याय नाही, तर त्याचं पण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणारच आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्ही तर RRB NTPCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे. मित्रांनो, आयप्रथम ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे. सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2020 ही ऑनलाईन बॅच चालू होणार आहे. मित्रांनो, तर ही बॅचची वैशिष्ट्य बघा मित्रांनो, ऑनलाईन क्लास असणार आहे. तर RRB NTPCसाठी लागणारे सर्व सब्जेक्ट या ऑनलाईन बॅचमध्ये कव्हर केली जाणार आहे. तर या बॅचची फी आहे मित्रांनो 999 प्लस GST. तर आयप्रथम एक ॲप आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा लिंक आहे, तो ॲप तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. फ्री डेमो लेक्चरसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून एक लिंक दिलेला आहे की तो गुगल फॉर्म्स आहे, तो तुम्हाला सबमिट करावा लागेल मित्रांनो. तर RRB NTPCची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा मित्रांनो, कमीत कमीत फी आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही मी तुम्हाला डिटेल दिलेलंच आहे. तुम्हाला काय अडचण येत असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा, नक्कीच तुमची मदत करा.